नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय ब्लॉग। स्वागत करत आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आजचा ब्लॉग म्हणजे आपला व्हेंजर ब्लॉग नाही, साई पालखीचा ब्लॉग आहे। आपण चाललोय साई पालखीला, पदयात्रेला, तर तो ब्लॉग आहे आज। आणि खास करून म्हणजे वर्षभर आम्ही ज्या दिवसाची वाट बघितली तो दिवस म्हणजे आजचा 25वा वर्ष आमच्या पालखीचं, साईबराईट मित्र मंडळ यांचं रौप्य महोत्सव। बॅग पॅकिंग पण झाली, आता साईबाबांची पूजा करायला जायचे। पूजा केली की आरती झाली की आपण घाटकोपर वरून निघणार आहे आणि आपल्या लोकेशनला जायचं बँड्राला। तिथून आपली पालखी निघणार आहे, तर तिथं खूप म्हणजे माहोल आहे, अजून काय काय आहे तर आपण तिकडं पण जाणार आहे। तर चला आपण जाऊ, आता पहिली बाबांची पूजा करूया आणि मग निघूया, आपला पुढचा प्रवास चालू आहे। साईराम। आणि आपल्या बाकीच्या भावांना पण भेटू आणि तिकडून बँड्राला जाऊ।
तर चला मग निघा. आरती वगैरे झाली आणि आपण निघालो, सगळे भाऊ लोक आले. सायराम भावनो, चला जाऊया आपण आता बँड्राला, तिथून आपला पुढचा प्रवास चालू होणार आहे. सायराम पोचलेलो आहे आणि आपले सगळे गँग इथे अर्धे फूड आहेत आणि रथ पण खूप भारी सजवलंय. आपलं मंदिर आणि आपला रथ आहे. चला जाऊ आपण पण पालखी निघाले पुढं, तर आपण जाऊया पुढं. चला मग भेटू आपण. आपली गँग पण चालली, घाटकोपर ग्रुप. चला आपण पण जाऊया पालखी पुढे गेली. पालखी सभा घेऊ. आपल्या भावाचा फोटो बॅनर वरती आहे. आपला बॅनर आहे रोपे मोस्ते वरचा. काय बोलतो, कसं वाटतं आज? आजचा दिवस म्हणजे एकदम खास दिवस आहे आपला, ज्या दिवसाची आपण वाट बघत होतो. चला आपण जाऊया पालखीला. आता जॉईंट ऑक्टोबरला पोहोचलोय आणि पालखी आता थोड्या वेळेतच येईल आणि पालखीचं स्वागत करायला आपला बँजो सेटअप चालू आहे. आपल्या एरियात जेव्हा जाणार तेव्हा बँजो सेटअप. भावा तू काय घेतले? बॉम्ब. भावाला बॉम्ब फोडायचे. तर आपण पण तयारी वगैरे करूया आणि मग वाजवायचे थोडं. चला जाऊ.
निघालोय आणि आपला प्रवास सुरू झालेला आहे. आपले भाऊ लोक आपल्याला सोडायला येत आहेत. ओम साई राम, ओम साई राम. आणि आपली पदयात्री मंडळी सगळी पुढे गेली. आता आपला हॉल्ट आहे कांजूरला. आपण चाललोय कांजूरला. तिथं पण भजनाचा प्रोग्राम वगैरे आहे. जाऊ पुढे. ग्रुपचे भाऊ लोक भेटलेत आपल्याला आणि साईबाबांचा वेश ज्यांनी घेतलेला तो आपला भाऊ केतन कदम. आपण व्लॉगर आहे तर तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असाल. आणि मी सांगतो दादाबद्दल, मी सांगतो स्वतः की दादा खरंच खूप सुंदर ब्लॉग करावं लागला आणि दौरे वगैरे आणि एवढ्या सुंदर अशा जोगेश्वरी बीच मध्ये खरंच वाजवतो. कारण का आमच्या साईडला, मी स्वतः गोरेगावला राहतो, आमच्या साईडला वन साईड आहे जोगेश्वरी बीच. आणि आता सिरियसली खूप जबरदस्त आहे म्हणजे त्या. आणि तो ग्रुप एक नंबर आहे, मी एवढंच सांगेन. कारण का सर्व रोटोवाले जे मला तर फेवरेट आहेत माझे, मी त्यांच्या चॅनलला स्वतः सबस्क्राईब, दादाच्या स्वतः चॅनलला. तर खरंच कुठे कोणाच्या हळद वगैरे काही असेल ना, छोटा मोठा कार्यक्रम जरी असेल ना, तर ह्या मुलांना नक्की बोलवा, गाजवल्याशिवाय जाणार नाही. आणि 100% गाजव बोलतात तर गाजवूनच दाखवतात. थँक्यू सो मच भाऊ. आणि आता 25 वर्ष आपल्या पालखीचा तुला काय वाटतं आजचा दिवस? 25 वर्ष म्हणजे ह्याच्या आधी मी खूप पालख्या केल्या. ह्या पालखीबद्दल तुला एक, आता तू आमच्या पालखीमध्ये येतोय, तुला एक वेगळा अनुभव येईल. कारण का पहिल्या झेंड्यापासून ते शेवटच्या झेंड्यापर्यंत खरंच शिस्तबद्ध पालखी म्हणून आपली पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखली जाते. आणि हा पालखीचा अनुभव तुम्हाला, आता माझे सबस्क्राईब वेगळे, दादाचे सबस्क्राईब वेगळे, तर सर्व सबस्क्राईबांना कळेल की पालखी जी आपण काढतो 25 वर्ष असं काही नाही. पालखी दरवर्षी निघालीच जाते. माझ्या 25 वर्षामध्ये एक वेगळी मजा येते पालखी चालायचा. म्हणजे एकच वाक्य सांगेन त्याच्या शॉर्टकटमध्ये, आयुष्यातले 2 क्षण कधी वाया जाऊन देऊ नका. एक अन्नाचं कण आणि पालखीतले सुवर्ण क्षण, याच्यावर तुम्ही समजदाने आयुष्यामध्ये एकदा तरी पालखी करा. खरंच पालखीला या खूप मजा असते भावांनो. मी स्वतः 8वं वर्ष आहे माझ्या या पालखीतलं आणि खूप शिस्त पद्धतीने ही पालखी निघते. अशी पालखी मी कुठं बघितली नव्हती. त्यामुळं पालखीला या, मजा करा आणि लोक सबस्क्राईब करा बेल आयकॉन. भावाची पण मी लिंक देतो. नक्की नक्की माझ्या याच्यावर पण मी तुम्हाला सायन. जय साई. Thank you.
वगैरे झालेले आहे आणि आता झोपायची तयारी झाली. आमचे सगळे पदयात्री झोपले आणि आपण आपल्या हॉल्डवर एक कांजूर मारला. आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. अजून लावून कोणी